ठाणे महापालिकेच्या वतीने आज विविध प्रकल्पांचं अनेक प्रकल्पांचं लोकार्पण आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। या कार्यक्रमाला उपस्थित आमदार प्रताप सरनाईक जी, खासदार डॉ श्रीकांत शिंदे, रवि फाटक, नरेश मस्के, अभिजीत बांगर, विलास जोशी, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय नगरसेवक अधिकारी आणि वागळे स्टेट मधील सर्व नागरिक बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे आज ठाणेकरांसाठी एक अतिशय आनंदाचा दिवस आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण खऱ्या अर्थाने आज विविध कामांचं आज आपण लोकार्पण केलंय। यामध्ये गावदेवी मैदान मध्ये आपण मैदानाच्या खाली पार्किंग जे गेल्या अनेक वर्षापासून सगळेच प्रयत्न करत होते, त्याचबरोबर मैदानाच्या खाली ज्या मैदानामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांची सभा झाली होती आणि शहरामधली पार्किंगची जी काय गरज लक्षात घेऊन मैदान तसंच सुरक्षित ठेवून त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणावर चांगली पार्किंगची व्यवस्था झाली, त्याचंही आज लोकार्पण झालेलं आहे। कोपरीमध्ये वॉटरफ्रंट आपण केला, कोलशेतमध्ये वॉटरफ्रंट केला, कळव्यातला वॉटरफ्रंट केला, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय जे कळवा हॉस्पिटल आपलं आहे तिथं लेबर वार्डचं लोकार्पण झालेलं आहे। ठाणे परिवहन सेवेच्या आताच आपण इथे इलेक्ट्रिक बसेसचं 11 बसेस चं लोकार्पण झालंय, मला वाटतं 165 इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजे प्रदूषण मुक्त ठाणे करण्याचा हा पहिली पायरी आहे। आणि त्याचबरोबर ज्ञान साधना कॉलेज समोरचं उद्यान असेल, वागळे मुख्य रस्त्यावरचं आता आपण हे वाहतूक बेट पाहतोय, मला वाटतं खूप लोक इथे संध्याकाळी फोटो काढायला येतात ना, हा बदल झालाय ना आपला, बदल तर ठाणे सेल्फी पॉइंट झालाय का। आणि त्याचबरोबर या ठाण्यामध्ये 391 कोटींच्या काँक्रीटच्या रस्त्यांचं देखील भूमिपूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। खरं म्हणजे मी अभिजीत बांगर यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की एखादा अधिकारी त्यांनी नव्या मुंबईमध्ये अतिशय चांगलं काम केलं आणि आपण नव्या मुंबईत गेलो की त्याची झलक पाहायला मिळते आपल्याला। मी त्यांना सांगितलं आता नव्या मुंबईचा विकास झालेला आहे, आता ठाण्याचा विकास आपल्याला करायचा आहे। आणि जेव्हापासून ते आले सातत्याने पायाला भेंगरी लावून सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांनी ठाण्यामध्ये कामाला सुरुवात केली आणि ते दृश्य स्वरूपात दिसू लागलेलं आहे। आपल्या सगळ्यांना माहित आहे मुंबई देखील मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे, मुंबई आपली महाराष्ट्राची आर्थिक राजधानी, देशाची आर्थिक राजधानी आहे। आणि म्हणून
या मुंबईत देखील आपण पाहतो दर पावसाळ्यामध्ये खड्ड्यातून प्रवास करायला लोकांना लागत होता आणि अनेक लोकांचे त्याच्यामध्ये बळी देखील जात होते आणि म्हणून आपलं सरकार आलं आणि मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी दोघांनी कमिशनरला बोलवलं आणि त्यांना सांगितलं की हे सगळे रस्ते आपल्याला कॉन्क्रीटचे करायचे आहेत, मुंबई खड्डेमुक्त करायची आहे। मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की पुढच्या 2-2.5 वर्षांमध्ये ही महामुंबई खड्डेमुक्त होणार आहे, खड्डेमुक्त मुंबई। मुंबईला देखील आपण जात असतो, मुंबई आपल्याला लागूनच आहे। सुशोभीकरणाचं काम तिकडे चालू आहे, इल्युमिनेशन म्हणजे लाईटिंगचं काम चालू आहे, कोळीवाड्याचा विकास सुरू आहे, बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्याचं काम सुरू आहे, शौचालयांची मगाशी आयुक्तांनी सांगितलं त्याची दुरुस्ती सुरू आहे, नवीन टॉयलेट पब्लिक टॉयलेट बनवायचं काम सुरू आहे। आणि म्हणून हे काम करत असताना ठाणे देखील आपलं वंचित आपल्याला ठेवता येणार नाही, कारण ठाणे आणि मुंबई असे एकातएक जोडलेली शहर आहे। तर मुंबईमध्ये काम करणारा अधिकारी असेल, कर्मचारी असेल, तो राहतो ठाण्यामध्ये, त्यामुळे ठाणे आणि मुंबई ही दोन्ही शहरं जी आपली जुळी शहर आहेत। आणि म्हणून ठाण्यातल्या आयुक्तांना देखील मी सांगितलं, आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी सांगितलं की आपल्याला देखील ठाणे देखील खड्डेमुक्त ठाणे शहर आपल्याला करायचं आहे, खड्डेमुक्त ठाणे शहर। आणि त्या दृष्टीने आपण पावलं उचलतोय। खरं म्हणजे ठाणे हे आपलं तलावांचं शहर आहे, तलावांचं देखील आपण सुशोभीकरणाचं काम बांगरसाहेब घेतलं ना, अमृतमध्ये तलावांचा सुशोभीकरणाचं देखील आपण काम घेतलंय। खरं म्हणजे ठाण्यामध्ये इतर शहरांच्या मान्या तुलनेमध्ये खूप जास्तीचे तलाव आहेत। एक तर तलाव आपला भुजलावतला आपला सुंदर आहे, आपला जोगीला तलाव पूर्ण भुजला होता, त्याला आपण पुन्हा तिथल्या लोकांना पुनर्वसन केलं आणि तो पूर्ववत करण्याचं काम सुरू आहे। म्हणजे सगळे तलाव पुनर्जीवित करण्याचं काम आपण करतोय। हे तलाव खऱ्या अर्थाने महासुंदा देखील दिघे साहेब असताना असंच केलं होतं, जेव्हा ते मातीने गाळाने भरला होता तर दिघे साहेब म्हणाले की हे महासुंदा तलाव आपण साफ करूया, आता एवढा पाणी असलेला महासुंदा तलाव कसं साफ होणार। मग पण दिघे साहेबांची एकदा त्यांनी मनावर घेतलं की हे झालं आणि मोठ्या प्रमाणावर जेसीबी पोकलेन हे सगळं लावून आपण आवाज जरा रोज भाषण करायला लागतं, त्यामुळे काल पण सभागृहामध्ये थोडं जास्ती भाषण केलं मी। अरे म्हणून आणि त्यामुळे हे तलावांचं शहर जी ओळख आपली होती ही ओळख आपल्याला कुठेही पुसू द्यायची नाही। आणि म्हणूनच या ठाणे शहरातले जे काय रस्ते आहेत ते रस्ते चांगले असले पाहिजे। मी आयुक्तांना सांगितलंय स्वच्छतेला आपण प्राधान्य पहिलं द्या आणि आज आपण पाहतोय की त्याला देखील गती मिळालेली आहे। आणि त्याचबरोबर स्वच्छता आहे, पब्लिक टॉयलेट आहे, पब्लिक टॉयलेट सार्वजनिक शौचालय देखील दिवसातून 4-5 वेळा स्वच्छ झाले पाहिजे। खरं म्हणजे तिथूनच आपल्या रोगाचं मूळ आहे, त्याला देखील त्यांनी काम सुरू केलं। आता मी इथे एक पब्लिक टॉयलेट बघितलं कंटेनर मधलं, अतिशय उत्तम चांगलं कंटेनर मधलं सार्वजनिक शौचालय महिला आणि पुरुषांसाठी ठेवलंय। असे आपण किती ठेवणार आहोत? पहिल्या टप्प्यात शहरामध्ये 88, मला वाटतं ते बांधकाम झालेले जे आहेत त्याच्यापेक्षा हे भारी दिसतंय। स्लम एरियामध्ये आपल्याला तात्काळ बांधकाम होईपर्यंत, बांधकाम काय हे परमनंट होईल,
हे परमनंटच असे चांगले पब्लिक टॉयलेट जे आपण ठेवलेत, फक्त एवढंच आहे याची स्वच्छता राखली पाहिजे आपण, एकदम साफ स्वच्छ तिथे सातत्याने सफाई झाली पाहिजे। ते आपलं काय फिनेल बिनेल काय सगळं टाकून त्याचं नीट स्वच्छता जर आपण ठेवली तर मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणात आणि हायवेला देखील आपल्याला हे ठेवता येतील, हायवेला आपल्याला हे ठेवता येतील आणि महिला भगिनींची गैरसोय दूर होईल, आपल्या बांधवांची गैरसोय दूर होईल आणि एक प्रकारे एक जे काही आपण ठरवलंय की बदलतं ठाणं, बदलतं म्हणजे विकासाच्या दृष्टीने आपण बदलतं ठाणं म्हणतोय। आज भिंती छान रंगवलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर आज जे काही लोकार्पण झालेलं आहे ही या वास्तू आहेत, हे काँक्रीटचे रस्ते देखील आपण पावसाळ्यापूर्वी जेवढे जास्ती होतील तेवढे आपण आयुक्त महोदय करा, जेणेकरून त्याचबरोबर शहरामध्ये आल्यानंतर आपले एंट्री पॉईंट जे आहेत हे सगळे एंट्री पॉईंट मी सांगितले चांगले एकदम त्याचं मोठ्या कमानी करा, आल्यानंतर लोकांना वाटलं पाहिजे ठाण्यामध्ये आपण एंटर करतोय, ठाण्याची ओळख आपल्याला दिसली पाहिजे, ठाणे हे ऐतिहासिक शहर आहे आणि म्हणून या आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी या ठाण्यावर प्रेम केलं, ठाण्याला पहिली सत्ता बाळासाहेबांना पहिली सत्ता ठाण्याने दिली आणि त्याचबरोबर धर्मवीर आनंदगे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठाण्यामध्ये विकासाच्या कामाला सुरुवात झाली आणि आपण पाहतोय की गेले अनेक वर्ष या महापालिकेवर धर्मवीर आनंदगे साहेबांनी जो भगवा झेंडा डवलाने फडकवलाय तो आजही कायम ठेवण्याचं काम तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून केलेलं आहे आणि म्हणून ठाणे बदलतंय, ठाणे वाढतंय आणि या बदलत्या आणि वाढत्या मेट्रोची कामं सुरू आहेत, या ठिकाणी वाहतूक कोंडी ज्या ज्या ठिकाणी होती आयुक्तांना मी सांगितलंय, एमएमआरडीएला सांगितलंय, या सगळ्या वाहतूक कोंडीच्या ठिकाणावर आपल्याला वाहतूक कोंडीतून सुटका देणारं काम करायचं आहे, त्याची देखील आपली तयारी सुरू झाली आहे। या ठिकाणी शहराच्या बाहेरून वाहतूक गेली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करतोय, मेट्रो बघितलं तर आपण मॉडेला चेक नाक्याजवळ मेट्रो इथून चालत जाऊन मेट्रो बसू शकतो, त्याचंही काम युद्ध पातळीवर सुरू आहे आणि सगळ्या ज्या काही योजना आहेत या योजना या ठिकाणी देण्याचं काम आपण या महापालिकेच्या माध्यमातून किंबहुना राज्य शासनाच्या माध्यमातून करतोय। मला वाटतं शासनाकडून देखील आपल्याला बऱ्यापैकी पैसे मिळालेले आहेत आणि हे जे पैसे आहेत आपले शासनाकडून आलेले त्याचा योग्य विनियोग करा। मी आयुक्तांना सांगत असतो नेहमी की आपण जे पैसे महापालिकेचे आहेत जे शासनाकडून आलेला फंड आहे हा लोकांचा पैसा आहे, तो लोकांचा पैसा हा लोकांच्या सोयीसुविधांसाठी वापरला गेला पाहिजे, क्वालिटी काम झालं पाहिजे, कुठल्याही प्रकारचं कुणालाही पाठीशी घालण्याचं काम कुणी करता कामा नये आणि म्हणून मी आता छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलला गेलो होतो, अरे जे डॉक्टर चांगलं काम करतायत पेशंटला सेवा देतायत त्यांची परिस्थिती चांगली नाही हॉस्पिटलची आणि म्हणून ज्याला जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची सूचना देखील मी आयुक्तांना दिलेली आहे आणि महापालिकेचे जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांना देखील माझी सूचना आहे की तुम्ही शेवटी सरकारचं या महापालिकेचं जे काही सरकारचं बरं वाईट जे काम आहे निर्णय घेतलेले जे आपले सरकारने घेतलेले चांगले निर्णय आहेत हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करत असता, सरकारची चांगली वाईट प्रतिमा निर्माण करण्याचं काम तुमचं असतं। मग सरकार जर चांगलं काम करते चांगला निर्णय घेते पैसे तुम्हाला आम्ही देतोय, महापालिकेने या ठिकाणी आपलं बजेट वापरते आणि मग अशा परिस्थितीमध्ये जे काम जे रस्ते असतील जे प्रकल्प असतील ते चांगल्या दर्जाचे झाले पाहिजे की नाही, त्याच्यामध्ये कोणी कसूर करत असेल तर आयुक्त महोदय बिलकुल कोणाचाही मुलाइजा तुम्ही बिलकुल ठेवू नका, हे लोकांचं सरकार आहे, हे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार आहे
आणि म्हणून सर्वसामान्य माणूसच आपला केंद्रबिंदू आहे आणि म्हणून त्याच्या सोयी सुविधांमध्ये कुठल्याही अधिकाराला हलगर्जीपणा करता येणार नाही आणि हलगर्जीपणा खपूनही घेतला जाणार नाही हे प्रत्येक अधिकाऱ्याने लक्षात ठेवलं पाहिजे. शेवटी आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. प्रत्येक अधिकारी जेव्हा या शहरामध्ये येतो तेव्हा त्यांनी अशी भावना ठेवली पाहिजे मी या शहराला काय देतोय, मला हे शहर काय देणार आहे, यापेक्षा मी या शहराला काय देतोय, मी या राज्याला काय देतोय, मी या देशाला काय देतोय हे जर प्रत्येकाने ठरवलं तर आपले आपले शहर आपले जिल्हे एवढे विकासाच्या दृष्टीने प्रगतीपथाकडे जातील की आपल्याला मागे वळून पाहायची आवश्यकता लागणार नाही. आणि मग राज्य सरकारच्या वतीने देखील आपण मोठे प्रकल्प करतोय, मेट्रोचे प्रकल्प, समृद्धी हायवे प्रकल्प, शिवडी न्हावा शेवा ट्रान्सफॉर्मर लिंक, या ठिकाणी देखील वाहतूक कोंडीतून आपल्याला दिलासा देण्यासाठी जो फ्रीवेचा रस्ता आपल्या चेंबूर जवळ येऊन थांबलेला आहे तो आपण त्याला वरती उचलतोय लिफ्ट आणि एलिव्हेटेड सरळ सर्व्हिस रोडने ठाण्यापर्यंत आणतोय, त्यामुळे देखील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. ठाण्यातली वाहतूक कोंडी शहरातली दूर करण्यासाठी बायपास रस्ता करतोय आपण, एमएमआरडीएला सांगितलंय, मला वाटतं 1200 का 1400 कोटी रुपयाचा तो रस्ता आहे, त्याला देखील आपण मान्यता दिलेली आहे. त्याचबरोबर 3 हात नाक्यावर होणारी ट्रॅफिक जी आहे, नितीन जंक्शनच्या या ठिकाणी ट्रॅफिक होणारी, किंबहुना ज्या ज्या ठिकाणी ट्रॅफिक होतीये त्या त्या ठिकाणची वाहतूक कोंडी दूर झाली पाहिजे, यासाठी देखील ज्या काही उपाययोजना करायच्या त्या आपल्याला कराव्या लागतील. आणि त्यासाठी जे काही सहकार्य राज्य सरकारकडून लागेल ते आपल्याला दिलं जाईल ही देखील खात्री आपल्याला मी या ठिकाणी देऊ इच्छितो. त्याचबरोबर गेले अनेक वर्षापासूनचा आपला जो नवीन रेल्वे स्टेशन मेंटल हॉस्पिटलच्या इथलं रेल्वे स्टेशनचा प्रश्न प्रलंबित होता, कारण ठाणा स्टेशन हे 160 वर्षापूर्वीचं ब्रिटिशांच्या काळातलं ठाणा स्टेशन, त्यावेळची लोकसंख्या आणि आता वाढलेली लोकसंख्या ही जर विचारात घेतली तर एक ठाणे आणि मुलुंड यामध्ये आपल्याला नवीन रेल्वे स्टेशनची आवश्यकता होती आणि आपण त्याला त्या कामाला हात देखील घातला, परंतु हायकोर्टाने त्याला स्थगिती दिली होती. आपल्याला मी सांगू इच्छितो कालच हायकोर्टाने स्थगिती उठवलेली आहे आणि आपल्या नवीन रेल्वे स्टेशनचा मार्ग मोकळा झालेला आहे. मोठ्या प्रमाणावर लाखो लोकांना दिलासा त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून असे अनेक प्रकल्प जे आहेत हे प्रकल्प आपण राबवतोय. केंद्र सरकारचा देखील आपल्याला पाठिंबा मिळतोय. या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी देखील या राज्याच्या विकासासाठी खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद आपल्यासाठी केलेली आहे आणि म्हणून हे राज्य आणि केंद्र सरकार आता हे डबल इंजिनचं सरकार काम करत आहे आणि नक्की त्याचा फायदा या ठाणे शहराला देखील झाल्याशिवाय राहणार नाही, कारण आता तुमचा ठाणेकरच मुख्यमंत्री झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी विकासापासून वंचित ठेवता येणार नाही. आयुक्त महोदय देखील अतिशय मगाशी म्हटल्याप्रमाणे चांगलं आपण काम करा आणि जे आपल्या लोकांना अपेक्षित आहे, मला तर एक आपल्याला माहिती आहे माझं सूचना काय असतात की माणूस आल्यानंतर त्याने एखादा माणूस 2-3 वर्षानंतर जर इकडे आला बाहेर परदेशातून तर त्याला ठाणं ओळखताच नाही आलं पाहिजे, असं ठाणं मला पाहिजे. कचरा नको, त्याच्यावर तुमची कचऱ्याची कुंडी आहे, त्याच्या आजूबाजूला कचरा पसरतो, तो मी आपल्याला सूचना केलेली आहे. त्या ठिकाणी ते चित्र चांगलं दिसत नाही आणि या सगळ्या बारीक बारीक गोष्टी आहेत, पब्लिक टॉयलेट असतील, रस्त्याच्या बाजूला पडलेले डेब्रीज आहे, कचरा आहे, माती आहे, भंगार आहे, हे सगळं दिसता कामा नये. फ्लायओव्हरच्या खाली आता आपण चांगलं काम करताय. फ्लायओव्हरच्या खाली पूर्वी पाहिलं भंगारच्या गाड्या पडलेल्या असायच्या, रॅबिट पडलेलं असायचं, काही लोक तिथे दान करत असताना दिसतात आपल्याला, पण हे सगळं चित्र आता बदलतंय. चित्र आपल्याला बदललेलं पाहायचं आहे आणि त्याची सुरुवात आपण केलेली आहे. पार्किंगची गैरसोय असेल, वाहतूक कोंडी असेल, या सगळ्या ज्या बाबी आहेत त्याच्यावर बारकाईने आपण लक्ष द्या. मला वाटतं यासाठी आपण देखील नागरिक म्हणून
जेव्हा शहर स्वच्छ आपण करत असतो सुंदर करत असतो तर त्याची जबाबदारी आपली देखील आहे। कुठेही कचरा टाकणे कुठेही थुंकणे हे सगळं आपल्याला टाळायला लागेल। शेवटी आपली पण जबाबदारी आहे, आपण जबाबदार नागरिक आहोत। आणि म्हणून माझी आपल्याला देखील विनंती आहे की महापालिकेच्या माध्यमातून राज्य सरकारच्या वतीने आज आपण अनेक प्रकल्पांचं भूमिपूजन लोकार्पण करतोय, स्वच्छ शहर करतोय आणि त्याला आपल्या सगळ्यांची साथ आवश्यक आहे। एवढंच या प्रसंगी आपल्याला सांगतो आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा आपला जो आहे विषय तो राहून गेला होता धोकादायक इमारतींचा क्लस्टरचा विषय। अतिशय आमच्या सगळ्यांच्या लोकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय आणि म्हणून त्याची सुरुवात आपण करतोय। शिडकोला आपण सोबत घेतलंय, मला वाटतं आपण कधी त्याचं भूमिपूजन करू शकतो आणि काही ज्या अडचणी होत्या त्या देखील आपण त्याच्यातल्या दूर केलेल्या आहेत। काही आपल्या रहिवाशांच्या माध्यमातून काही तांत्रिक अडचणी होत्या त्या आपण दूर केल्यात आणि त्यामुळे काही प्लॉट्स आपल्याला पाहिजे होते, आपण राज्य शासनाचे काही प्लॉट देखील त्यामध्ये घेतलेले आहेत आणि मला वाटतं आपण लवकरच त्या कामाला सुरुवात करू शकतो। कारण आपल्याला हा सगळ्यात क्लस्टरचा जो आहे धोकादायक इमारतींचा हा ठाण्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। कारण दर पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारतीमधून लोक जीव मुठीत घेऊन राहतात, अनेक इमारती पडतात, अनेक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि म्हणून हे टाळण्यासाठी शासनाने सरकारने निर्णय घेतलेला आहे क्लस्टरचा। तुम्ही तातडीने आपली सगळी टीम लावा आणि तातडीने त्या कामाला सुरुवात करा। मला वाटतं आता कुठली अडचण त्यामध्ये शिल्लक राहिलेली नाही आणि त्यामुळे आपण त्याला देखील चालना देऊया। पुन्हा एकदा मी आज महापालिकेच्या माध्यमातून जी विकासाची कामं विकासाचे जे प्रकल्प आपण शुभारंभ केलेले आहेत जे सुरुवात केलेले आहेत असे अनेक प्रकल्प आपल्याला आणखी या ठाणे शहरामध्ये उभे करायचे आहेत। ज्या ज्या ठिकाणी जे जे आवश्यक आहे ते करण्याचं काम महापालिका स्तरावर होईल, त्याला राज्य सरकारच्या माध्यमातून देखील जे जे सहकार्य जे जी काही मदत लागेल ते दिली जाईल। मला वाटत नाही आतापर्यंत कधी एवढे पैसे तुमच्या ठाणे महापालिकेवरती आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणावर राज्य सरकारच्या माध्यमातून आपण जो प्रयत्न करतोय त्यामुळे राज्य शासनाने देखील मोठ्या प्रमाणावर ठाणे शहराला निधी दिलेला आहे आणि म्हणूनच लोकांना असं काही कोणी वाटतं की बाबा संक्रमण शिबिरामध्ये गेलो की आम्हाला तिथंच राहायला लागेल असं नाही आणि म्हणूनच आपण डायरेक्ट त्या ठिकाणी मोकळ्या जागा ज्या आहेत त्याच्यावर प्लॉटवर आपण घरं बांधू आणि थेट लोकांना या ठिकाणी जागा देण्याचं काम देखील होईल। कारण शेवटी ही लढाई जी आहे धोकादायक इमारतीमध्ये आपण राहणार किती वर्ष ही टांगती तलवार आहे आपल्यावरची आणि म्हणून टाळण्यासाठी नागरिकांचं देखील सहकार्य आवश्यक आहे। कोणी त्याच्यामध्ये येऊन काही दिशाभूल करत असेल त्याच्यावर विश्वास बिलकुल ठेवू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका। शेवटी आता तुमचा हा एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री आहे त्यामुळे तुम्हाला कुठली चिंता करण्याची आवश्यकता नाही एवढीच खात्री आपल्याला देतो। पुन्हा एकदा नाही हे झालं मग अशी आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा महापालिका आयुक्त अभिजित बांगर त्यांचे सर्व अधिकारी सहकारी आपल्या सगळी टीम जी आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो। आला आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत की हे ठाणे शहर हे देखील मुंबई प्रमाणे एक नवीन ओळख निर्माण करणारं शहर करा, आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे शहर करा। कारण ठाण्याला जोडून हे शहर आहे आणि म्हणून मला जी अपेक्षा आहे ती अपेक्षा आपण पूर्ण करा। त्यासाठी जे जे काही लागेल ते सरकार म्हणून देण्याचं काम हा एकनाथ शिंदे करेल अशी ग्वाही देखील आपल्याला मी देतो।
परिवहन च्या बसेस देखील आपण सुरू केल्या जोशी साहेब, त्याचं उत्पन्न देखील आपण वाढवताय, चांगली बाब आहे। शेवटी नागरिक जे आहेत त्यांना चांगली सेवा देण्याचं काम आपल्या परिवहनच्या कर्मचाऱ्यांनी देखील केलं पाहिजे, कारण तुम्हाला देखील ज्या अडचणी आहेत त्या देखील सोडवण्याचं काम राज्य सरकार आणि महापालिकेच्या माध्यमातून केलं जाईल, एवढंच आपल्याला मी सांगतो। काळजी करू नका। परिवहनचं काय बाकी नाही ना बाबा, परिवहनचं काय बाकी असेल ते आयुक्त महोदय बघा, ते पण करून टाका पूर्ण। हा ते देव, त्यामुळे फक्त एवढंच आहे, तुमच्याकडून चांगली सेवा अपेक्षित आहे, नागरिकांना चांगली सेवा आपण दिली पाहिजे आणि ही अपेक्षा तुम्ही पूर्ण करा, तुमच्या अडचणी ज्या आहेत त्या सोडवण्याचं काम आम्ही करू। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।